एकावन्नवा हिंद केसरी दोन हजार तेवीसचा मानकरी कोण ठरला आहे अभिजित कटके जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान कोठे आहे गुजरात भारत डी वाय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत पन्नासावे सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे तीस शिमला हे राज्यात थंड हवेचे ठिकाण कोणत्या आहे हिमाचल प्रदेश राजा रविवर्मा प्रख्यात टिंबटिंब होते चित्रकार जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड टेलिव्हिजन या उपकरणाचा शोध कोणी लावला जॉन बेयर्ड मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड दोन आठ तीन हे कोणत्या धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ॲल्युमिनियम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो सहा वर्षे खालीलपैकी भारत सरकारचा प्रथम कायदाधिकारी म्हणून कोणाचा उल्लेख कराल महान्यायवादी भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते खानदेश चीनद्वारे विकसित करण्यात आलेले ग्वादार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे पाकिस्तान झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे रांची भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे कच्छ भारतातील कोणते शहर उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जाते बंगळुरू विशाखापट्टणम हे प्रसिद्ध बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती आहे बंगळुरू पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत सुखविंदर सिंग सुखू खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सा सदस्य नाही चीन येथील पूल दुर्घटनेतील मोरबी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मोरबी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोणत्या राज्यात आहे राजपिपळा राज गुजरात दोन हजार बावीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला ॲनिएरनॉक्स रंग आंधळेपणा हा दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्ती कोणत्या रंगाचा फरक करू शकत नाही आल हिरवा दुसरे महायुद्ध केव्हा घडले होते एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पंचे, ऑलिम्पिक ध्वजावर किती कडे असतात पाच नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नर्स ही संस्था कोठे स्थापन करण्यात आली मसुरी भारतातील सर्वात तरुण पर्वतरंगा कोणत्या आहेत हिमालय कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी संलग्न नाही ओडिसा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे अरवली ग्रँड ट्रंक रोड खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो कोलकत्ता अमृतसर इटियाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते सोडियम नायट्रेट कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित करण्यात आला पंचवीस जानेवारी भारताच्या कोणत्या राज्यात प्राचीन नालंदा विद्यापीठ स्थित आहे बिहार क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता स्कर्व्ही उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणास असतो राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे हेग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे आठ शी जिनपिंग कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत चीन अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट वसलेला आहे माळशेज घाट आंतरराष्ट्रीय योग महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पडला ऋषिकेश अष्टविनायकापैकी किती गणेश मंदिर हे पुण्यात आहेत पाच आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे डेसिबल टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे व त्यातून पितर स्रवतो यकृत बाल्कन प्रदेश कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता तुर्कस्तान भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केव्हा केले एकोणीसशे एक्क्याण्णव राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे जिनिवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान महाराष्ट्र कितवे महिला धोरण आणणार आहे चौथे कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो अंतर्वक्र जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो सात एप्रिल रामचंद्र पौडेल कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत नेपाळ आशियाई बुद्धिबळ महासंघाने कोणाच वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रदान केला डी गुकेश बॉक्साईट या धातूपासून कोणते खनिज निष्क नि... केले जाते ॲल्युमिनियम कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते अमरवेल उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत योगी आदित्यनाथ पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो गट विकास अधिकारी चंद्रग्रहणाच्या वेळी कशी स्थिती असते सूर्य पृथ्वी चंद्र हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता तापमान चंद्रग्रहण हे टिंबटिंबला तिम्ब होते पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंब पृथ्वीची छाया चंद्रावर पडते सूर्यग्रहण टिंबटिंबला होते अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी टिंबटिंब चंद्राची छाया पृथ्वीवर पडते चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो सत्तावीस दिवस सात तास त्रेचाळीस मिनिट ग्रह स्वतःभोवती फिरतात हे कोणी शोधले केपलर पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या आवरणास काय म्हणतात निफे पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो तेवीस तास छप्पन्न मिनिटे पृथ्वीवर खंड व महासागर आहेत सात पाच पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते विश्ववृत्त सूर्यग्रहण किती प्रकारचे असतात तीन चंद्रग्रहण किती प्रकारचे असतात दोन चंद्रग्रहणामध्ये टिंबटिंब हा प्रकार कधीही दिसत नाही कंकणाकृती चंद्रग्रहण चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी कसा असतो समान टिंबटिंब विश्ववृत्तास समांतर असतात अक्षवृत्ते टिंबटिंब विश्ववृत्तास काटकोन छेदतात व दोन्ही ध्रुवातून जातात रेखावृत्ते भूकवचाच्या वरच्या भागात टिंबटिंब यांचे प्रमाण अधिक असते सिलिका व ॲल्युमिनियम पृथ्वीच्या बाह्य गाभ्याची स्थिती टिंबटिंब असते द्रवरूप